नमस्कार, स्वादिष्ट मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण दिवाळीनिमित्त शंकरपाळी बघणार आहोत. इथे मी गॅसवर एक वाटी दूध गरम करायला ठेवलं आहे. हे आपल्याला जास्त गरम नाही करायचं आहे, थोडंसं साखर विरघळेपर्यंत करायचं आहे. एक वाटी दूध आणि एक वाटी साखर घेतली. ही पिठी साखर आहे. तुमच्याकडे पिठी साखर नसेल तर तुम्ही मिक्सरला एक वाटी साखर पावडर करून घेऊ शकता. तर हे आपल्याला साखर विरघळेपर्यंत गरम करायचं आहे. आता इथे पूर्णपणे ही साखर विरघळली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे साखर घातलेलं दूध आपण थंड करायला ठेवूया. आता इथे मी अर्धा किलो मैदा घेतला आहे. हा आपण अर्धा किलो मैदा का मोठ्या ताटात काढून घेऊया. हा अर्धा छोटा चमचा मीठ घेतलंय आणि तेवढीच वेलची पावडर घेतली. आणि हे आपण मिक्स करूया. आता मैदा मिक्स करून झालेला आहे आणि इथे मी अर्धी वाटी तूप घेतलंय. आता हे तूप आपण गरम करून घेतलंय, ते टाकूया. छान कडकडीत असं तूप गरम करायचं आहे. चमच्याने आपण मिक्स करूया. आता हे थोडं थंड झालं की आपण तुपात सगळा मैदा मिक्स करून घेऊया. सगळ्या मैद्याला छान असं तूप लागलं पाहिजे. आता मैदा मिक्स करून झालाय. आता आपण हे दूध आणि साखरेचं मिश्रण हे पण पूर्ण थंड झालंय. तर आपण याच्यात आता हे पीठ मळून घेऊया. एकदम नाही टाकायचं, थोडं थोडं टाकून आपण मळून घेऊया. आता हे राहिलेलं पण मी सगळं दूध टाकणार आहे आणि आता आपण हे मळून घेऊया. आता हे संपूर्ण आपण दूध आणि साखरेचं मिश्रण आपण टाकून हे पीठ मळलंय. हे जर थोडं सुकं वाटलं तर आपण वरून एक दोन चमचे थंड दूध टाकू शकतो. आता इथे मी दोन चमचे थोडंसं दूध टाकणार. तर हे तुम्ही बघू शकता कठीण असं आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि मी दोनच चमचे वरून थोडं दूध टाकले. आता हे आपण पीठ एक तासासाठी ठेवून देऊया. तर हे आपण एक तासासाठी झाकून ठेवून देऊया आणि आपण शंकरपाळ्या लाटायला घेऊया. पीठ अजून थोडं आपण मळून घेऊया. आता तुम्ही बघू शकता हे पीठ कसं आपलं कठीण आहे. तर आता हे परत थोडंसं मळून झालं आहे. आता आपण मोठ्या चपातीला जसा उंडा करतो तेवढं आपण पीठ घेऊया आणि हे बाकीचं साईडला ठेवून देऊ. आता आपण ह्याची जाड अशी पोळी लाटूया. हा पोळपाट फिरवून
आपल्याला ही पोळी अशी जाडसर अशी लाटून घ्यायची. आता हे साईडच्या कडा आपण कापून घेणार आहोत. आता आपण चौकोनी शंकरपाळी कापून घेऊया. एकसारख्या चौकोनी आपल्याला कापायच्या आहेत. या आपण एका प्लेट मध्ये काढूया. आणि आता अशाच आपण दुसरे शंकरपाळ्या हे पिठाच्या बनवून घेऊया. सर्व शंकरपाळी बनवून तयार झाली आहे. आपण आता तळूया. आता तेल गरम झालं आहे आणि आपण शंकरपाळ्या तेलात टाकूया. आणि गॅस आपण मिडियम अशी ठेवायचा आहे. आणि जास्त पण एका वेळी शंकरपाळ्या नाही टाकायच्या, नाही तर चुरा होतो. मध्ये मध्ये असं हलवून ते सुट्या करायच्या. आता या शंकरपाळ्या आपण छान गोल्डन अशा सोनेरी रंगावर तळून घेऊया. आता या छान सोनेरी झाले. आता आपण काढून घेऊया. आणि या शंकरपाळे आपल्याला कमी गॅसवरच तळायचे. आता आपण प्लेटमध्ये काढूया. आता आपण अशाच या सर्व शंकरपाळ्या तळून घेऊया. शंकरपाळ्या बनवून तयार आहेत. छान खुसखुशीत अशा झालेल्या आहेत. करून बघा, नक्की आवडेल. आणि स्वादिष्ट मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.